नियमबाह्य पणे वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनावर कारवाईचे आदेश परिवहन खात्याने प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार नागपूरसह इतरत्र कारवाई सुरू झाली, परंतु कायद्यात स्पष्टता नसल्याने कारवाईबाबत पेच निर्माण झालाय. मोटर वाहन कायद्यात राज्य शासन मालकीच्या आणि सरकारच्या अखत्यारीत यंत्रणाचा व करार पद्धतीच्या चारचाकी वाहनांवर महाराष्ट्र शासन असे लिहिण्याबाबत नियमात काहीही स्पष्टता नाही. त्यानंतरही सर्रासपणे वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्र शासन लिहिले जाते. शासन मालकीच्या वाहनांवर लिहिणे ग्राह्य धरल्यास करार पद्धतीच्या वाहनावर तसे लिहिता येत नाही. त्यानंतरही काही अधिकारी सर्रास करार पद्धतीच्या वाहनांसह स्वतःच्या मालकीच्या खाजगी वाहनांवरही महाराष्ट्र शासन लिहितात. राज्याच्या परिवहन खात्याकडे या विषयाच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर परिवहन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी कारवाईचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. त्याला प्रतिसाद देत नागपूरच्या प्रादेशिक परिवहन आयुक्ताच्या कार्यालयासह इतरही कार्यालयांनी त्यांच्या भरारी पथकाला संबंधित वाहनांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.